नक्षत्रांच्या गावातून। नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात। नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात। मेघ श्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून। तुझ्या बाईपणाची जात विजेची, तुझ्या बाईपणाची जात विजेची। तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी। ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून, ओळखून होता तो। तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना, तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे, आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंद मदिर निळे तळे। त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचं आळतं लावलेली तुझी पावले। घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता, काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने, तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता। पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना, रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना, मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना, पिसावताना रसावताना, अस्तित्वाचा कण कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना, कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची, दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची। कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची, आणि
आणि सरतीची। तू हरलीस हे त्याला कळलं, तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस। स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं। त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला, त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला। त्याच क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला। पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पुरुष जो पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, घेतो समजून, सावरतो आवरतो उराशी धरतो। आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो। राधे पुरुष असाही असतो, पुरुष असाही असतो।